तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही. मकाऊमध्ये जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कसिनोत 3.5 कोटी रुपये उडवल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यावरून अजूनही आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. आता संजय राऊतांनी एक व्हिडिओ ट्विट करत पुन्हा एकदा ठिणगी टाकली आहे. मकाऊ की राते, पिक्चर अभी बाकी है. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. संजय राऊतांनी ट्विट केला मकाऊचा व्हिडिओ. कसिनो वरून अजूनही खडाजोंगी सुरूच. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊतल्या कसिनोत गेल्याचे फोटो संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी पोस्ट केल्यानं महाराष्ट्रात राजकीय वादळ उठलं होतं. आपल्याकडे 5 व्हिडिओ आणि 27 फोटो असल्याचा दावा राऊतांनी यावेळी केला होता. आता राऊतांनी मकाऊतला एक व्हिडिओ ट्विट केलाय. त्या व्हिडिओवरून स्पष्ट काही कल्पना येत नसली तरी पिक्चर अभी बाकी है असा इशारा त्यांनी दिलाय. आता या विषयावर जास्त काही बोलायचं नाही अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे. मी माझी भूमिका कालही मांडली परवाही मांडली आणि ते जे काही करतात आहे त्यांचं त्यांना लखलाभ आहे, त्यामुळे मला आता याच्याबद्दल काही फार बोलायचं नाही. राऊतांनी राजकारणाची पातळी खाली नेल्याचा हल्लाबोल सत्ताधारी नेत्यांनी केलाय. मला एवढंच म्हणायचं आहे की अशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तीच्या ती सुट्टीला गेली असताना, खासगी कुटुंबाबरोबर बरोबर असताना, मग ते कुठं बसले, मग त्यांनी किती डॉलर्स घेतले, मग त्यांनी काय केलं, इतका खालची पातळी राजकारणाची महाराष्ट्रानं आणि टीका करण्याची महाराष्ट्रानं कधी पाहिलेली नव्हती, ही चुकीच आहे. राजकारणातली पातळी किती खालच्या स्तराला जाते, परिवाराकरता 2 ते 3 दिवस समजा बावनकुळे साहेबांनी दिलेले असतील तर त्याच्यावरती ह्या पद्धतीने टीकाटिप्पणी करायची, म्हणजे राजकारणातली पातळी ही सर्वात खालच्या स्तराला घेऊन जाणारे संजय राऊत साहेब यांना आमची विनंती आहे की कुणाच्या पर्सनल लाईफवर, पारिवारिक जीवनावरती असे शिंतोडे ओढून अस्वस्थ करण्याचा प्रकार फक्त संजय राऊत साहेबांकडनं चालला आहे. आता खोटं बोलपर्यंत रेटून बोर असं कोणी ठरवलंच असेल तर मकाऊ की राते क्या आणि मकाऊ के दिन क्या, मकाऊ क्या और हाँगकाँग क्या, हे काहीही आजकाल कोणाचंही. मी स्वतः बावनकुळे साहेबांशी बोललो, ते म्हणाले की बाबा हा माझा, मी माझा फोटोच नाही आहे. मला असं वाटतं की बावनकुळे साहेबांनी सांगितल्यावर पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने आपण मुद्दाम बदनामी करण्याचा प्रयत्न करणं आहे, व्यक्तिगत जीवनावर बोलणं. या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉड ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत.
तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा।